कशात सगळ्या करताना अभ्यास घरी केलाच पाहिजे, कारण आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. की जेव्हा आपली शाळा सुरू होईल तोपर्यंत तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे, तोपर्यंत वेळेचा तुम्ही उपयोग करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मागच्या तासाला सांगितलं की प्रत्येक पाठाचा तुम्ही अभ्यास करा, वाचन करा, किंवा भारताचा आराखडा घ्या, ब्राझीलचा आराखडा घ्या, भारताच्या आराखड्यामध्ये भारतातील राज्यांची नावं लिहा. कारण आपल्याला जरी भारतातील राज्यांची नावं पाठ असले तरी कोणतं राज्य कुठं आहे हे निश्चितपणे आपल्याला माहीत नसते. आणि परीक्षेमध्ये समजा जर त्यांनी कर्नाटक दाखवा, केरळ राज्य दाखवा हा प्रश्न आला तर मग आपल्याला माहीतच नसतं नेमकं कर्नाटक वरती आहे का केरळ त्याच्या खाली आहे. त्यासाठी एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या आराखड्यामध्ये सुरुवातीला समजा तुम्ही भारताचा इथे नकाशा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये वरती खाली दिशा घ्या, त्याच्या उपदिशा घ्या, त्यानंतर भारताच्या पश्चिमेला कोणता महासागर आहे, पूर्वेला कोणता महासागर आहे, दक्षिणेला कोणता महासागर आहे, याचा तुम्हाला काय करायचंय अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे ब्राझीलचं सुद्धा तसंच, कारण ब्राझीलमधील जी राज्यांची नावं आहेत ती तुम्हाला कशी वेगळी वाटणार आहे. आता उदाहरणार्थ अमापा, रोराईमा, पारा, त्यानंतर बरीच जी नावं आहेत अशी वेगळी नावं आहेत. सॅन फ्रान्सिस्को म्हणजे तुम्हाला उच्चारायला वेगळी वाटतात ती नावं, आणि मग आपल्याला ते तोंडामध्ये नसल्यामुळं, परंतु परीक्षेला तर आपल्याला अभ्यासायचे आहे, तिथं मग ब्राझीलिय राजधानी दाखवा जर असं आलं तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ब्राझीलचा जो आराखडा होतो आराखडा घ्यायचा. त्याच्यामध्ये त्या देशातील जे राज्य आहे त्यांची नावं घ्या, ब्राझीलच्या पूर्वेला कोणता महासागर आहे, त्यानंतर त्याच्या पश्चिमेला काय आहे, कोणते देश आहेत बाबा त्याच्या शेजारी, हे सुद्धा तुम्ही पेन्सिलला लिहून काढा. म्हणजे तुमचं एक काम हलकं होईल आणि तुम्हाला भूगोल समजण्यास अतिशय सोपा जाईल. आणि जेव्हा आपण पाठाला सुरुवात करणार आहोत तेव्हा लक्षात घ्या तुमचं पाठ्यपुस्तक समोर असणं फार गरजेचं आहे, कारण आपल्या प्रत्येक पाठामध्ये एक एक नकाशा आहे. नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तरं द्या. आपल्याला असा प्रश्न म्हणजे हा सुद्धा प्रश्न असतो, त्यावेळेस जेव्हा आपण इथे एखाद्या नकाशावरचे प्रश्न उत्तर सोडवणार त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, त्या पाठ्यपुस्तकामध्ये त्या प्रश्नांच्या पुढं पेन्सिलनं उत्तरं लिहा, समजून उत्तरं लिहा. म्हणजे तुम्हाला कोणत्याही नकाशावरचे प्रश्न उत्तर 6 मार्कासाठी विचारली तर तुम्हाला 6 पैकी 6 गुण मिळणार आहे. त्यासाठी सुरुवातीपासून जेव्हा आपण पाठ बघणार त्या पाठामध्ये नकाशा वाचन आहे का बाबा, कारण तुम्ही जर आधी पाठ वाचले तर तुम्हाला जेव्हा आपण व्हिडिओ पाहत असाल तेव्हा तो पाठ अधिक चांगल्या पद्धतीने समजणार आहे. की मागच्या तासाला सुद्धा आपण चर्चा केली होती की आपल्याला भारत आणि ब्राझील या दोन देशाचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. तर आपला जो पहिला पाठ आहे तो आहे क्षेत्रभेद. तुम्ही जर हा पाठ पाहिला तिथं एक संवाद दिलेला आहे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये, की विद्यार्थी सहलीला गेलेत आणि सहल करत असताना आणि त्या शिक्षकेमधला संवाद आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न विचारणार की याच्यावरती आपण चर्चा करणारच आहोत की क्षेत्रभेद म्हणजे काय, की त्यानंतर क्षेत्रभेदीसाठी तुम्ही कोणतं साहित्य बरोबर घ्याल, नंतर तुम्ही समजा एखाद्या ठिकाणाला भेट देणार आहात त्याची प्रश्न, समजा तुम्ही कारखान्याला भेट देणार तर कारखान्याला भेट देण्यासाठी कोणती प्रश्नावली तयार करणार, त्यानंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी क्षेत्रभेदीसाठी गेल्यानंतर तिथं कशा पद्धतीची काळजी घेणार, अशा पद्धतीचे प्रश्न या पहिल्या पाठावरती असतात. आणि हमखासपणे असतात, रिकाम्या जागासाठी असतात. त्यानंतर तुमचे कारण्यातील जो मोठे प्रश्न आहे शेवटचा प्रश्न त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले, त्या दृष्टीने आपला हा पहिला पाठ सुद्धा महत्त्वाचा आहे. आता दुसरा जो आहे तो आहे स्थान आणि विस्तार. स्थान आणि विस्तार या पाठामध्ये तुम्हाला भारत आणि ब्राझीलचं स्थान आणि विस्तार जगाच्या किंवा आपल्या पृथ्वी गोलावरती कसं आहे ते आपल्याला तिथं या पाठामध्ये अभ्यासायचं आहे. की आपण इयत्ता 6वीमध्ये अक्षांश म्हणजे काय, रेखांश म्हणजे काय, वृत्तजाळी कशी तयार होते आणि या वृत्तजाळीचा उपयोग
त्याच्यामध्ये आपल्याला स्थान आणि विस्तार शिकण्यासाठी विषुववृत्त म्हणजे काय, अक्षांश म्हणजे काय, रेखांश म्हणजे काय, ती किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकला तर हा पाठ तुम्हाला सोपा जाणार आहे. आता पुढचा जो आहे तिसरा पाठ जो आहे तो आहे प्राकृतिक रचना आणि जल प्रणाली. या दोन्ही देशांची प्राकृतिक रचना कशी आहे आणि या दोन्ही देशातील जल प्रणाली कशी आहे हा भाग आपल्याला या पाठामध्ये अभ्यासा. जर प्राकृतिक रचना जर आपल्या समजा भारताचं आपण उदाहरण घेतलं तर प्राकृतिक रचनेवर तिथल्या हवामानाचा सुद्धा फार मोठा परिणाम होत असतो. आता साधं उदाहरण घ्या, आपल्या राजस्थानमध्ये हवामान कसं आहे, अतिशय तापमान जास्त असतं तिथं, त्यामुळं तिथल्या वनस्पती असेल त्या हवामानाचा तिथल्या प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होत असतो. मग तिथल्या प्राकृतिक रचना असेल, वनस्पती असतील, तिथले लोकांचे पोशाख असतील, प्राणी जीवन असेल, त्यांचे त्यांचे खाद्यपदार्थ असतील, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ते प्राणी जीवन सुद्धा जर विचार केलं की आपण बघतो की राजस्थानमध्ये तापमान जास्त आहे, वालुकमय प्रदेश जास्त आहे, त्यामुळे तिथे उंडासारखा प्राणी आपल्याला आढळतो का, तर उंड सहा महिने अगदी खूप दिवस म्हणजे खूप कालावधीसाठी सुद्धा तो पाण्याशिवाय तो राहू शकतो. त्यानंतर ह्या उंडाच्या पायाची जी रचना आहे तो सहजपणे या वालुकमय प्रदेशावरून चालू शकतो. म्हणजे तिथलं जे हवामान आहे त्या हवामानाचा त्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. तुम्ही ह्याच्या विरुद्ध जर उत्तरेकडे गेला, उत्तर भारतामध्ये अगदी जम्मू काश्मीरचा आपला भाग घेतला तर तिथलं हवामान आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीचं आहे आणि तिथल्या हवामानाचा परिणाम तिथल्या मग संस्कृती असेल, लोकजीवन असेल, प्राणी जीवन असेल, वनस्पती जीवन असेल याच्याविषयी कसा पडतो या सगळ्याचा आपल्याला अभ्यास या तिसऱ्या भागामध्ये करायचा. त्यानंतर त्या दोन्ही देशाची जल प्रणाली, आपल्या भारतातली जी जल प्रणाली आहे ज्या प्रमुख नद्या तिच्या उपनद्या किंवा त्यांचा परिणाम तिथल्या भूरचनेवर कसा झालेला आहे त्याचप्रमाणे ब्राझीलची सुद्धा जल प्रणाली, ब्राझीलच्या जल प्रणालीपेक्षा आपल्या भारताची जल प्रणाली फार किचकट आहे हे लक्षात घ्या. ब्राझीलची अतिशय सोपी आहे, अगदी समजण्यास सोपी आहे. तर एकदा तुम्ही पाठ वाचन केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात येतील. त्यात आपल्या चौथा पाठ जो अभ्यास करायचा आहे तो हवामान. या दोन्ही देशाचं हवामान कसं आहे, भारत आणि ब्राझीलचं, हे तुम्हाला माहित आहे. आपल्या भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. त्यानंतर आपला जर ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलच्या उत्तरेतून विषुववृत्त गेलेलं आहे आणि दक्षिणेकडून मकरवृत्त गेलेलं आहे. मग त्याचा तिथं हवामानावरती काय परिणाम होतो, दोन्ही देशाचं हवामान कसं पद्धतीचं आहे हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. नंतर पुढचा आहे पाचवा, नैसर्गिक वनस्पती व प्राणी जीवन. नैसर्गिक वनस्पती व प्राणी या पाठामध्ये आपल्याला दोन्ही देशामध्ये नैसर्गिक वनस्पती कोणत्या आहेत बाबा, आपल्याकडे कोणत्या वनस्पती आढळतात, ब्राझीलमध्ये कोणत्या आढळतात, का आढळतात बाबा, काय त्याच्यामध्ये प्रमुख कारण हे आपल्याला या पाठामध्ये अभ्यासेल. त्याचप्रमाणे प्राणी कोणकोणते आहेत, आपल्या भारतामध्ये कोणते आहेत. आता ब्राझीलचा विचार केला तर ॲनाकोंडा सारखा महाकाय साप तिथं आढळतो, का आढळतो, तिथलं जे जंगल आहे घनदाट जंगल आहे त्या भागामध्ये अगदी मानवी वसती शक्यतो नाही अशा भागामध्ये किंवा जो पॅटर्नसारखा प्रदेश आहे दलदलीचा त्या भागामध्ये या पद्धतीचे प्राणी आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळतात. तर आपल्याला या पाठामध्ये दोन्ही देशातील नैसर्गिक वनस्पती आणि कोणकोणते प्राणी आपल्याला तिथं आढळतात त्याचा अभ्यास या पाठामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर सहावा पाठ जो आहे तो लोकसंख्या. या दोन्ही देशाच्या लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा की भारताची कशी आहे, ब्राझीलची कशी आहे. त्यानंतर सातव्या पाठामध्ये मानवी वस्ती की बाबा
लागते आणि संदेश चालते।